नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो विप्रो या जगप्रसिद्ध अशा कंपनीच्या क्वार्टर थ्रीचा रिझल्ट आलेला आहे कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे ते फ्लॅट म्हणजेच गेल्या वर्षीसुद्धा असंच या कंपनीचं या क्वार्टरमधलं नेट प्रॉफिट होतं दोन हजार नऊशे एकोणसत्तर करोड तर यावर्षीसुद्धा फ्लॅटच या कंपनीचं प्रॉफिट झालेलं आहे त्यामुळं या, त्या या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली नाही आहे त्याचबरोबर या कंपनीनं इंट्रीम डिव्हिडंड देण्याचासुद्धा धोरण आखलेला आहे तरी खूप महत्त्वाची अशी बातमी आहे विप्रो या कंपनीनं आज आपल्या क्वार्टर थ्रीचा रिझल्ट जाहीर केला आणि कंपनीचं रेव्हेन्यू फ्रॉम द ऑपरेशन्स हे एकोणतीस टक्क्यांनी वाढलेलं आहे म्हणजेच पंधरा हजार सहाशे सत्तर करोड गेल्या वर्षी होतं ते वीस हजार दोनशे तेरा करोड यावर्षी वाढलेलं आहे त्याचबरोबर या कंपनीचं मागील वर्षाच्या या पिरियडचं जे टोटल नेट प्रॉफिट होतं ते दोन हजार नऊशे अडुसष्ट करोड इतकं होतं तर सध्या झालेलं आहे न दोन हजार नऊशे एकोणसत्तर करोड इतकं विप्रो या कंपनीच्या क्वार्टर टूच्या रिझल्टचं तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर दोन हजार नऊशे तीस करोड इतकं नेट प्रॉफिट क्वार्टर टूचं होतं तर सध्या दोन हजार नऊशे सदुसष्ट करोड इतकं म्हणजे फ्लॅट असं नेट प्रॉफिट कंपनी झालेलं आहे त्याचबरोबर कंपनीचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्यांनी इंटरिम डिव्हिडंड देण्याचं एक रुपया पर इक्विटी शेअर्स म्हणजेच एका शेअर्सला एक रुपया इतकं डिव्हिडंट ही कंपनी देणार आहे त्याचबरोबर या कंपनीचं रेव्हेन्यू फ्रॉम द ऑपरेशन्स हे वाढलेलं आहे एकोणतीस पॉईंट सहा टक्क्यांनी गेल्या वर्षी पंधरा हजार सहा सहाशे सत्तर करोड इतकं होतं तर सध्या वीस हजार तीनशे तेरा करोड इतकं झालेलं आहे तर मित्रांनो त्याचबरोबर या आय टी कंपनीचं असंही म्हणणं आहे की सध्या दोन टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर पुढील भविष्यामध्ये ही वाढ चार टक्क्यांनीसुद्धा होऊ शकते सध्या दोन हजार सहाशे ब्याण्णव मिलियन डॉलर इतकं कंपनीचं जे रेंज आहे प्रॉफिटची किंवा रेव्हेन्यूची ती वा आहे तर यानंतर दोन हजार सातशे पंचेचाळीस मिलियन डॉलर इतका रेव्हेन्यू या विप्रो आय टी कंपनीचा होऊ शकतो कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे ते थोडंसं फ्लॅट असल्यामुळं कंपनीच्या शेअर्समध्ये आज थोडीशी उतरण झालेली आहे आज दिवसभरामध्ये हा शेअर्स तीन रुपयेनी कमी झालेला आहे त्याचबरोबर मागील पाच दिवसामध्ये या कंपनीनं थोडंसं निगेटिव्ह रिटर्न दिला असलं तरी एक महिन्यामध्ये सात टक्के इतकं रिटर्न्स दिलेला आहे तर सहा महिन्यामध्ये एकतीस टक्के इतकं खूप स्ट्रॉंग रिटर्न्स या कंपनीने दिलेला आहे तर मागील पाच वर्षामध्ये दोनशे ऐंशी टक्के खूप मल्टीबॅग रिटर्न दिलेला आहे त्याचबरोबर मॅक्झिमम चार हजार नऊशे सात टक्के इतकं खूप मल्टीबॅग रिटर्न दिलेलं आहे डिविडंड स्प्लिट आणि बोनस या तिन्हीचा बादशाह म्हणून आपण विप्रोला ओळखला जातो तर विप्रो ही कंपनी माझ्याही पोर्टफोलिओमध्ये आहे तुम्हीही या कंपनीचे शेअर्स अवश्य घेऊ शकता किंवा तुमच्याकडे शेअर्स असतील तर अवश्य कमेंट करा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा चॅनल करा त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद